आपण हे समजून घेतलं पाहिजे. इथे नुसतं बसून हे अनुभवातून जाणणं की हे संपूर्ण विश्व खरं तर माझाच भाग आहे. बहुतेक लोकांच्या बाबतीत हे घडणार नाही. ते कल्पना करतील काही क्षणांसाठी, त्यानंतर दुसऱ्या एखाद्या गोष्टीने विचलित होतील. जर तुम्ही तुमचं जीवन गुंतवलं असं काही निर्माण करण्यासाठी ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही आहे पण इतर सगळ्यांशी आहे, मग हळूहळू ते तुमच्यात भिनू लागेल शरीराच्या प्रत्येक पेशीत की सगळं काही खरं तर माझाच एक भाग आहे. नुसतं इथे बसून ते जाणणं आपल्याला माहीत नाही, कदाचित तुम्हाला काही जन्म लागतील. बहुतेक लोकांना ते कळणार नाही. त्यांना कदाचित एक विचार येईल आणि उद्या सकाळी तो निघून जाईल. पण जर तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि आयुष्य गुंतवलं असं काही निर्माण करण्यासाठी जे तुमच्याबद्दल अजिबात नाही आहे, मग हळूहळू ते तुमच्यामध्ये भिनू लागतं. शरीरामधली प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू ते शोषून घेईल आणि तुम्हाला समजावेल की तुमचं जीवन, तुम्ही जसे आहात ते प्रत्यक्षात सर्वसमावेशक आहे, नाहीतर या फक्त गप्पा आहेत. बऱ्याच लोकांसाठी हे जगात एक फॅड बनलंय. मी हे सतत ऐकत असतो, खास करून अमेरिकेमध्ये लोक म्हणतात आम्ही विश्वावर प्रेम करतो. वा, ही करता येणारी सगळ्यात क्षुल्लक गोष्ट आहे, कारण ते इथे नाही आहे. जर तुम्हाला कुणावर प्रेम करायचं असेल जे आत्ता तुमच्या शेजारी आहेत, तर जीवन द्यावं लागतं, जीवन खर्च करावं लागतं, बरं का? तुम्हाला कदाचित काहीतरी द्यावं लागेल. तुमच्या हातात आंबा असेल, तुमचं कुणावर प्रेम असेल, तर तो तुम्हाला द्यावा लागू शकतो. पण जर तुम्ही विश्वावर प्रेम केलं तर तुम्ही आंबा खाऊ शकता आणि मग विश्वावर प्रेम करू शकता. ही अगदी भन्नाट युक्ती आहे. ही खूपच छान युक्ती आहे. हे असं आहे, सगळा नैवेद्य बनवायचा, जिलबी भजी हे ते सगळं काही देवासाठी, हे पक्कं माहिती असून की तो हे खाणार नाही आहे. अर्थातच तुम्हालाच ते खायला मिळतं शेवटी. असंच असतं ना? अगदी चांगलं ठाऊक असून की ते तुम्हालाच खायला मिळेल. लहान मुलांना जिलबी खावीशी वाटणं अगदी ठीक आहे, देवाला जिलबी खावीशी वाटणं ठीक नाही आहे. कारण त्यात खूप मोठी फसवणूक आहे की देवाला जिलबी खावीशी वाटते, लहान मुलांना जिलबी खावीशी वाटते, ही एक साधी इच्छा आहे. काय तर हे फार काळापासून चालत आलंय, युक्त्या युक्त्या आणि युक्त्या. म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट निर्माण करायची असते तेव्हा तुम्हाला तुमच्या युक्त्या बाजूला ठेवून आणि जे आवश्यक आहे ते करावं लागतं. डावपेचांना जागा नाही आहे. जर तुम्ही युक्त्या केल्या तर तुम्ही जे करता ते तुमच्याच डोक्यावर पडेल. तुम्हाला हे बांधायचं आहे, तुम्हाला जे करणं गरजेचं आहे ते करावं लागेल आणि तशाच प्रकारे करावं लागेल. जर तुम्ही डावपेच खेळलात तर ते तुमच्या डोक्यावर पडेल. जेव्हा तुम्ही भौतिक जगात कृती करत असता तेव्हा तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही, ही जगाबद्दलची चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही स्वतःच्या मनामध्ये विश्वावर प्रेम करता, बरं का, तुम्ही स्वतःला किती प्रकारे फसवू शकता. प्रत्येकाला इथे नसलेल्या व्यक्तीवर प्रेम करायला आवडतं कारण ते खूप छान आहे आणि तुम्हाला द्यावं लागत नाही. तुमच्या हातात असलेला आंबा तुम्ही तो खाऊन प्रेम करू शकता, पण तुम्ही जर तुमच्या शेजारच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर हीच समस्या आहे, तुम्हाला आंबा द्यावा लागेल, किमान अर्धा तरी. आणि तो आंबा तुम्ही त्याला अर्धा कापू शकत नाही, एक बाजू छोटी एक बाजू मोठी असते. तुम्ही इथे बसला होता आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीला म्हणता आय लव्ह यू, हातात आंबा आहे,
आणि तो देऊन टाकण्याची प्रवृत्ती असते. पण ती व्यक्ती म्हणते, नाही तुम्ही सुद्धा घ्या. मग तुम्ही तो कापता, एक मोठा तुकडा एक छोटा तुकडा. कारण तुम्ही हे अनावश्यक आय लव्ह यू विधान केल्यामुळे तुम्हाला मोठा तुकडा द्यावाच लागतो. माझं विश्वावर प्रेम आहे. तुम्ही तो मोठा तुकडा आणि लहान तुकडा खाऊ शकता. तुम्ही देवावर प्रेम करता, छोटा तुकडा तुम्ही देऊ शकता आणि मोठा तुकडा खाऊ शकता. पण जर तुम्ही शेजारच्या व्यक्तीवर प्रेम केलं तर त्यांना मोठा तुकडा द्यावा लागतो.